एक नंबर आहे आपण. तू भारतात आल्यानंतर शनायाला जेव्हा पाहिलंयस ना, ते माझी सवत म्हणून आणि आता मैत्री झाल्यानंतर, पण त्याआधी शन्या मला किती त्रास द्यायची हे तुला माहितीच नाही, सांगून पटणार सुद्धा नाही तुला. सिरियसली सांग ना मला, मला खरंच खूप इंटरेस्ट आहे. आपल्या इथे काय गप्पच झालं नाही आहे यार. हे बघ काय व्हायचं की शन्या मला त्रास द्यायची आणि ती मला त्रास देते म्हणून सोसायटीतल्या सगळ्यांना राग यायचा. मग त्यांनी असं ठरवलं की आपण पण शन्याला त्रास द्यायचं. कोणीच सोडलं नाही तिला. मिरची गालीच्या मसाले कुटायचं काम सुरू झालं. नुसते मसाले नाही कुठून राहिली मी, मी कुठून राहिली माझ्या नवऱ्याची बायको. बापरे मग. हा पण शनी आपण काही हरली नाही, नाही म्हणजे आम्ही तिला त्रास द्यायचो, ती आम्हाला त्रास द्यायची. एवढंच नाही अथर्व सुद्धा तिला त्रास द्यायचा. ते दोघं इतके खोड्या काढायचे एकमेकांच्या आणि भांडणं करायचे. ऐकशील ना तर हसतच राहशील. अथर्व आपण दाखवायचं असतं का, खायचं असतं ते दे मला. चल नाही हे बाबा दे, मी बाबांना देला. सोड रे, खाऊ दे मला, काहीतरी भूक लागेल तुम्हाला. पण तुला सांगते या सगळ्या शन्या बरोबरच्या चांगल्या वाईट आठवणी. नंतर काय ती सवत म्हणूनच माझ्या आयुष्यात आली. हा पण आम्हा दोघींमध्ये एक गोष्ट कॉमन राहील, ती म्हणजे गुरुनाथ या माणसाने आमच्या आयुष्यातली बरीचशी वर्ष वाया घालवली. हो पण याच गुरुनाथ नावाच्या माणसामुळे तुमच्यात घट्ट मैत्री पण झाली ना. माझी अंगठी तिला देतो ते सांगतो का तुला, मी विडी आहे का? रडू नकोस, शांत. कसं वागतोय? सॉरी, मला माहितीये मी तुला खरंच खूप त्रास दिलाय, खरंच सॉरी. ठीक आहे ठीक आहे, माझ्या बाबतीत जे घडलं ना ते मी तुझ्या बाबतीत कधीही होऊ देणार नाही. नको रडू. टाइम स्पेंड करायला ऍक्च्युली आवडायला लागलं मला. हो ऍक्च्युली मला आश्चर्य वाटतं तेवढी फ्रेंडली कशी वागतेस. म्हणजे आधी तुम्हाला अशी आकडू वगैरे वाटायचीस, पण आता असं वाटतं की बोल्ड अँड ब्युटिफुल. थँक्यू, असं कोणी सांगितलं तरी बरं वाटतं. आय नो, ऍक्च्युली ना तुझं आत्ताचं वागणं बघून मला असं वाटतच नाही की आपण या आधी भेटलोय. भारी आहेस तू, आय लाईक यू. कसं असतं शन्या काय कोड निक्स? ओ हा चिंकी कसं असतं? आता बोल काय म्हणत होतीस. की बऱ्याचदा माणूस पहिल्यांदा भेटतो ना तेव्हाच आपल्याला कळतो असं नाही, पुन्हा पुन्हा भेटल्यानंतर माणूस हळूहळू कळायला लागतो. पण आता काय शनायाचं लग्न वगैरे ठरलंय आणि शनायाच्या लग्नात सगळ्यात मोठा पुढाकार तूच घेतलायस. मग काय तर शनायाच्या लग्नात राधिका करवली. अर्थात त्यावर आठवलं, एक मिनिट फोन करून येते. अगं कोणाला सांगते नंतर. ऐक ना आपण जरा एक चा. जस्ट शट अप, एक शब्दही बोलू नकोस तू. मला मला काहीतरी वाटत होतं तुझ्याबद्दल म्हणून तुझी मदत करत होते मी, तर तू काय केलंस? खोटं बोललास माझ्याशी, खोटं वागलास तू. नाही माझ्याशी असं वागावं का वाटलं असेल रे तुला सामी? हा प्रश्न तू मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचार ना. तू ओळखतेस ना मला माया, तुला असं कसं वाटलं की मी राधाला सोडून शन्या बरोबर पळून जाईल? हा कुठला कॉन्फिडन्स आहे तुला? हे बघ माया, जसं तू मला ओळखतेस ना तसं मी पण तुला नीट ओळखतो. हे गुरु बरोबर राहून असले विचार यायला लागले डोक्यात तुझ्या, तुला अख्खं जगच गुरुसारखं दिसायला लागलंय ना आता. तुला काय ठरलंय सामी, गुरु आणि राधिकाला आपल्यामध्ये नाही आणायचं असं ठरलंय ना आपलं? तू प्रॉमिस दिलंयस ना मला तसं, मग का त्याचं नाव काढतोयस परत? आणि तू जे काय वागलीस त्याच्यात काही संबंध नव्हता का गुरु आणि राधिकाचा? नाही आहे ना उत्तर? नाही माझ्या या प्रश्नाचं उत्तरच नसणार आहे तुझ्याकडे, माहितीये मला.
पण सोड, मला हा विषय आता वाढवायचा नाही. अच्छा, तुला विषय वाढवायचा नाहीये, मग काय करायचंय? गेम प्लॅन्स करायचा नवीन? अरे कसला गेम माया, मला कुठलाही गेम खेळण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि तू काय असं बोलतेस माझ्याशी? माया चांगली मैत्रीण आहे सर तू माझी, म्हणजे तुला माझ्याबद्दल काही वाटू दे, पण मला फक्त काळजीच वाटते तुझी. अजून टॉन्ट मार आणि मला गिल्ट दे फक्त. माया टॉन्ट वगैरे नाही मारत मी, प्लीज. मी फक्त रिअलिटी सांगतोय तुला. माया हे बघ, जसं तुला शनाया गुरुच्या आयुष्यात नकोय, तसंच शनायाला सुद्धा तू आता गुरुच्या आयुष्यात नकोयस. काय? गुरुनाथ आणि शनाया लवकरच लग्न करणार आहेत ऑफिशियली. मला माहिती आहे तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेस, पण त्याने काहीही फरक पडत नाही. आता जे घडणार आहे ते मी तुला सांगितले. अरे बाप, किती कमाल शॉपिंग केलं तुम्ही. अगं आपलं रजिस्टर जरी असलं तरी लग्न करतोय ना आपण, थोडी बहुत शॉपिंग तो बनती. सौमित्र, हे कुणासाठी घेतलंय? असे तीन घेतलेत, कसं आहे? तीन? तीन कशाला? कारण जोपर्यंत कुणाल आणि शनायाचं लग्न होत नाही तोपर्यंत हे तिघ जण नवरदेवाच्याच वेशात असणार आहेत ना. आता श्रेयसचा काही प्रश्न नाही, कुणालचाही प्रश्न नाही, फक्त गुरुनाथना कसं सांगायचं तेवढं ठरवायला पाहिजे. मस्त आयडिया, याची काळजी करू नकोस, होईल तो तयार. काय टेन्शन. बरं, बाकी काय अजून काय ठरवायचंय का लग्नाबद्दल? पत्रिका. ओके, मी डिजिटल पत्रिका तयार केली आहे, ज्याला इन्व्हाइट करायचं असेल आपण त्याला ती फॉरवर्ड करू रे. कन्या घाई बघ केवढी झाली आहे तुझ्या नवऱ्याला. नवरा रोमॅन्टिक आहे माझा. ते एक बरं आहे बाबा. बरं ऐक ना, तुझी शेरवानी दाखवलीस तेवढीच शॉपिंग केलं काय? मला वाटलंच होतं तू हे असं विचारणार. कुणाल, दाखव तिला. ओके, सो शपथ. भुक्या भुक्या भुक्या. खरंच छान आहे, खूप गोड दिंग आहे कुणाल. हे पण भुक्या ऐक ना, माझा विश्वासच बसत नाहीये रे. चिंता काय नाही. काय चाललंय तुमचं, भांडू नका आता. नाही, रिंग आवडली पण मला. चला, आता कुणाची तर शॉपिंग झालीये, उद्या शन्याची शॉपिंग. का पण दोघीच का बरं? सगळेच जाऊयात ना, म्हणजे शॉपिंग करू आणि जेवण वगैरे पण बाहेरच करू. नाही, अजिबात नाही. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र अजिबात फिरायचं नाही. गुरुनाथ आणि मायाला कळलं तर प्रॉब्लेम क्रिएट होतील. बर, मी हॉल बुक केलाय. हा, मला सांग राधा, पण आपल्या प्लॅन नुसार आपल्याला हॉलच्या मागे तीन रूम्स असणं महत्वाचं होतं. त्या रूम्स बुक झाल्यात का? हो, आधी रूम पाहिल्या आणि नंतरच हॉल बुक केलाय. बस आपलं ठरलंय आता एकदम, की आधी तीन रूम्स असतील, श्रेयस आणि आपली टीम एका रूम मध्ये असेल, कुणाल दुसऱ्या रूम मध्ये असेल, त्या रूमला बाहेरनं लॉक होऊ शकतं आणि त्याची किल्ली फक्त आनंद भाऊजींकडे असेल. आनंदकडे. ओके ओके. बर कुणाल, तुला योग्य वेळेला बाहेर काढण्याची जबाबदारी जरी आमची असली तरी सगळ्यांच्या आधी येऊन स्वतःला कोंडून घेण्याची जबाबदारी तुझी आहे. ओके, ही जबाबदारी माझी, ते डन आहे. अजून काय बाकी आहे का तयारी? काय करायची अजून? अजून म्हणजे त्या डिजिटल पत्रिकांचं काही लोकांना आपल्याला इन्व्हाइट करायला लागेल. एक एक मिनिट, एक मिनिट राधा. काय? मला एक शंका आहे म्हणून विचारतोय. मला एक सांग कुणाल, तू ही जी काही डिजिटल पत्रिका, तुमची लग्न पत्रिका, इन्व्हिटेशन जे काय तयार केलंयस, त्यात तू स्पष्ट लिहिलंयस का कुणाल वेड शनाया, म्हणजे तुमच्या दोघांची नावं क्लिअर आहे? कोर्स, म्हणजे आमचंच लग्न आहे ना. मग म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही जर हेच फॉरवर्ड केलं तर लोकांना कळून जाणार ना, म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न हे कळून जाणार. आणि हेच जर चुकून कोणी गुरु किंवा मायाला फॉरवर्ड केलं तर त्यांनाही कळणार. कळत आहे का तुम्हाला? असं नाही करता येणार. म्हणजे उलट आहे, तू म्हणतेस तसं प्रत्येकाला पर्सनली फोन करून सांगायचं की शनायाचं लग्न आहे. कोणाशी आहे ते सस्पेन्स आहे, सरप्राईज आहे, तुम्हाला आल्याशिवाय कळणार नाही. असंच सरळ आमंत्रण करावं लागेल. सॉरी, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. सॉरी कुणाल, तुझी ती डिजिटल पत्रिका वाया जाईल, म्हणजे ती नका फॉरवर्ड करू असं मला वाटतंय. खूप मेहनत केली होती यार त्याच्यावर. आपण रिसेप्शनला. पण मी काय म्हणतो, एवढं सगळं करण्यापेक्षा शनायाचं स्वयंवर आहे असं सांगून टाकूया ना.
करेक्ट आहे, हेच सांगूया. सनयाचं स्वयंवर आहे. मला असं वाटतं मी जरा लवकरच आली, अजून कोणी मंडळी पण आली नाही. तुझा मॉर्निंग शो असतो ना, त्यामुळे तुला सवय झाली आहे लवकर यायची. बसा उगाच. पण मी काय म्हणते, आता वेळ तर आपण चल ना शनायला भेटून घेऊयात. चल ना जाऊया. अरे बघा, नवरदेव आता आले, नवरदेव उशीर येतात, आरजे श्रुती लवकर आली. वा वा, सो सॉरी मला उशीर झाला. हाय कुणाल. हाय हाय. हॅलो. हाय. ओळखलं? ऑफकोर्स, आरजे श्रुती. कंग्रॅच्युलेशन. थँक्स अ लॉट. मला प्लीज एकदा शनायला भेट. नाही आता नाही भेटायला, आता तू उशीर आलास की नाही, आता नाही भेट. प्लीज एकदा देऊ भेटायला. मी चालू उपकार करतो तुझ्यावर. एक काम कर, इकडून जा. राईट ला जाऊ नकोस, लेफ्ट ची रूम आहे, तिकडे जा शनायला भेट. कारण नंतर तुला स्वतःच्या रूम मध्ये जायचं आणि मी लॉक करून, म्हणजे आनंद घेऊन तुला लॉक करून ठेवणार आहे. कळलं ना? हे सगळं लक्ष, हे सगळं तिकडे जाऊन कर आणि लक्षात ठेव फक्त सगळं. एक मिनिट, पण ह्याचं शनायासोबत लग्न होणार आहे ना, अर्थात मला आपण लॉक का करणार आहोत? तुला खूप प्रश्न पडतात यार श्रुती. हे बघ, हे शनायाचं लग्न आहे ना, ते साधं सरळ असेल का? अगं खूप ड्रामा बघायला मिळणार आहे तुला. चल. म्हणजे मला परत ड्रामा करायचा? नाही, आपण केलेला तो ड्रामा काहीच नव्हता, याच्यापेक्षा भन्नाट ड्रामा करायचा आहे. अजून चिडायचा? म्हणजे तुला नाही करायचं आहे, तुला फक्त एन्जॉय करायचंय, बघायचंय तुला. तुला सांगतो ना, चल ना चल ना, मजा येते. नाही नाही, खूप मोठे दिसते. आय नो आय नो आय नो, खूप उशीर झालाय. पण म्हटलं आता परत एकदा रूम मध्ये गेल्यानंतर तू. नाही नाही, मराठी कळत नाही. म्हटलं आता परत एकदा रूम मध्ये गेल्यानंतर कधी परत बाहेर निघणार? आय डोंट नो, आय वॉज मिसिंग यू. कळतंय तुला काय होतंय ते, पण तसंही लग्न होणारच आहे ना आता आपलं. आय नो आय नो आय नो, तरीही मला एकदा कन्फर्म करायचं होतं तुला भेटून की खरंच आपलं लग्न होत आहे. ओके झालं कन्फर्म, जा आता. पुढच्या सगळ्या ड्रामा साठी ऑल द बेस्ट. तुला सुद्धा. ओके बाय. आणि हा, रेडी झाले की एक मस्त फोटो काढ आणि सेंड कर. बाय बाय. होणारा नवराच आहे हा, असं काही विचार करू नाही आता. कुछ नाही, ये दे तू. हो आ ठेव, मी बघून येते. हो हो. अरे सर नमस्कार. नमस्कार. काय सर, आपल्या ऑफिस मध्ये जेव्हा फंक्शन असतं तेव्हा तुम्ही सगळ्यांच्या आधी येता आणि आज आमच्या नंतर. खरं सांगू वहिनी, आपल्या शनायाचं लग्न ठरलंय यावरच माझा विश्वास बसत नाहीये. त्यातून हे लग्न ती कुणाशी करते हेही कुणाला माहित नाहीये, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यामागे थोडासा वेळ गेला. ती कुणाशी लग्न करते हेच तर मोठं सरप्राईज आहे. वहिनी, माझ्या आयुष्यात हे असं लग्न पहिल्यांदाच बघतोय मी की नवरी मुलीचं लग्न आहे म्हणून सगळे वराडी जमलेले आहेत, पण नवरा मुलगा कोण हेच कुणाला माहित नाहीये. बरं, आता तरी कळणार आहे का? हो कळेल कळेल, थोडा वेळ थांबा, तुम्हालाही मजा येईल कळल्यानंतर. वहिनी, पण ही अशी सगळी लपवाछपी करण्यामागे काही टेन्शन वगैरे नाहीये ना? नाही सर, टेन्शन असतं तर तुम्हाला मी सांगितलं असतं. आणि मी अशी हसताना दिसले असते का तुम्हाला? तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे, मी वाट पाहायला तयार आहे. बसा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर. मॅजिक डिरेक्टर, या या बसा. आज इथे पण मॅजिक होणार आहे. हा, पण मॅजिक तुम्ही नाही, मी करणार आहे. अरे वा. या. हा आलो. हा हा, बाजूला ठेव, थांब मी चाले. अरे वा वा, अरे असं पोच दे असं. हे छान आहे. अरे कमाल. आता हे ट्विनिंग वाला, ट्विनिंग हे टू टू. अरे टू. ओके ओके. वा वा. आता ना असं प्रतिबिंब म्हटलं किती फोटो काढणार. अरे असं कसं, किती वेगळं आहे हे सगळं. एकाच वेळी एकाच लग्नाला असे दोन दोन सेम टू सेम दिसणारे नवरेच तयार झाले आहेत. मला तर हे लग्न होत असं वाटतच नाही. मग काय वाटत? मग ते आपलं हे नाही का, ते आपलं राजा लोकांच्या काळात जे असं व्हायचं ते पण लग्नच करायचे. तसं नाही रे, ते हॉल बिल बुक करून ते नाही करायचे, ते नाही का ते सगळे जमा व्हायचे.
हा मग गेम खेळायचे लग्नात, हा लग्नासाठी, आणि मग ते माशीच्या डोळ्यात ज्यांनी मारलं मग त्याच्यात जे जिंकलं, हा तुम्हाला ते हे म्हणायचंय ना काय काय ते आपलं पण असंच आहे. अरे बोल ना यार, तुला कळलं असेल तर स्वयंवर 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 इथे राजकुमारी शनाय आहे आणि तुम्ही सगळे कळवा भांडूप मुंब्रावरून आलेले राजकुमार आणि शनाय आपली राजकुमारी आहे आणि निकाल निकाल तर ना गुरुना सोडून आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. बरं चला आपल्याला इतर पण कामं आहेत, आता बास झाला टाइमपास, बाकीची कामं नाही करायची, पटकन कामं संपूया. ए बाबा ऐक, तुला आता आत बसायचंय, आम्ही रूम लॉक करणार आहोत, तुला माहिती आहे आज झोपू नकोस, लग्नासाठी बाहेर बोलव की तोबडतोब बाहेर ये. एक मिनिट, स्वतःच्या लग्नात कोण झोपतं हे व्हॉट झोपले होते. आता हे महत्वाचं आहे का तुम्ही विसरू, चल 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 रेडी, तुम्ही फक्त लॉक करा. हो हो बस इथे झोपू नकोस, हे पकड. बघितलं नाही कोणी सर, कोणतरी येते लवकर लवकर ना वा सर आले कोणतरी, मी निघतो सर. ए फोन दे ना माझा. ए एक एक मिनिट, माझं जरा महत्वाचं काम आहे. हा ऐक ना, तुझा कॅमेरा काढ ना मग त्याच्या कॅमेरा. अगं मी काय, मी मी सेल्फी कशाला घेत तुझ्याबरोबर, माझं महत्वाचं काम आहे, ऐक ना प्लीज. आनंद पाहिलंस? आनंद? अरे माझ्या आयुष्यात आनंदच आनंद आहे, म्हणजे आता बघितलंस ना तू सेल्फी काढायला फॅन आलो. आरजे आहेस, एक आरजे प्रतिष्ठित आरजे आहेस, माझ्यासारखी नको वागूस. मी तुला काय विचारतोय, आनंदला पाहिलंस का? कोण आनंद? अगं आता ओळख करून दिली ना, आनंद माझा मित्र वत्ता होता, मी ओळख करून दिली. अगं हो पण पाहिलंच का सांग? नाही बघितलंय रे. घ्या 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 सेल्फी घ्या. ए जिनी काय हे काय चाललंय तुझं? अगं काय तू प्रेग्नंट आहेस अशी इकडे तिकडे बघत नको चालूस. बरं मला सांग तुझा नवरा कुठे? कोण कोण? आनंद आनंद तुझा नवरा आनंद तो कुठे? काय एक मिनिट, काय काय प्रॉब्लेम झालाय का? तू का त्याच्यासारखी वागतेस? तू काय वेगळा विचार करतेस का? काय झालंय जेनी पटकन सांग. ते तुमचे डॅड आणि शनायची मॉम एकत्र आले. मग येऊ दे ना एकत्र, हा काय मुद्दा आहे का? जेनी मी तुला काय विचारतोय, आनंदला पाहिलंय का? माझं महत्वाचं काम आहे. आनंद माझा नवरा नाही. हे आधी सांग ना काय, तू बस एका जागी शांत बस, काय झालंय काय कळत नाही. तिथे नको. वहिनी काय, मी काय करायचंय मला कोणी सांगेल का? काय करायचंय म्हणजे हा काय प्रश्न आहे? मी कपडे बदलतो ना आता कोणाला? नाही अजिबात अजिबात कपडे बदलायचे नाही, तर सगळी गडबड होऊन जाईल. काय गडबड झाली आहे? कसली गडबड? हा ते सांगतो, पण हे विसरण्याच्या आधी शना हे घे, हे मम्मानी तुला दिलाय स्पेशली. थँक्स अंड्या. बोला काय झालं? बोला ना. काय ते गडबड? आठवलं आठवलं आठवलं, तू पटकन हे कपडे काढ. का अहो वहिनी, तुम्ही म्हणाल कपडे काढू नको म्हणून. अरे तू त्याला कपडे काढायला का सांगतोयस? बाहेर सगळ्यांना असं वाटतं की हाच नवरा आहे. अहो तसंच तर वाटायला हवंय ना. इथे गुरुनाथ निघाले ढोल तसे घेऊन. एक मिनिट, गुरुनाथ कुठे निघालाय? अहो इथे यायला, म्हणून तर सौमित्र तुम्हाला शोधतोय. गुरुनाथ निघालाय मग सौमित्र मला का शोधतोय? कारण कुणाला बाहेर काढायचंय. कुणाला बाहेर काढायचंय? अहो मग कुणाला बाहेर काढायचंय, तर मी कपडे काढतो ना. अरे अरे यार गॅरीला तू या कपड्यात दिसायला हवास ना. हा त्या आता वहिनी म्हणाल्या ना की कुणाला बाहेर काढायचंय, कुणाला का बाहेर काढायचंय? कारण हिचं म्हणणं आहे की जर आपला विलन वाजत गाजत येणार असेल तर हिरोईन तसंच यायला पाहिजे. हिचं म्हणणं आहे? हा कोण ही? ही कोण आहे? हेअर ड्रेसर आहे आपली. हो अच्छा, मराठी येते, छान मराठी बोलते. अगं तू मगाशी म्हणालीस त्यांना मराठी येत नाही म्हणून. अरे आहे आता मराठी. ए आनंद, अरे काय तू कुठे आहेस? कधी पासून शोधतोय तुला हॉल भर. बरं चल चावी दे लवकर. आता चावी? हा कसली चावी? अरे कुणालच्या रूमची चावी, असं काय करतो? आता ठरलंय ना, आता आपल्या कुणाला सुद्धा हिरो सारखं आणायचंय हो ना. ह्याच्यापर्यंत पोहोचला नाही का ते अजून? एक मिनिट, हे कधी ठरलं? अहो तुम्ही आता प्रश्न नका विचारू, त्याला किल्ली द्या. ह्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही का अजून काही? बरं चल रे तू अजून गोंधळ घाल, चल लवकर तू. हा चला. काय
त्या गाण्याचा कार्यक्रम आहे तुझा इथे, शंकर महादेवन आहेस का तू? अरे चल ना बाबा, काय घाई कर ना जरा. सौमित्र सांभाळ रे बाबा. वहिनी काय आता मी कपडे काढतो ना, मी चेंज करतो ना. नाही, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही ना तोपर्यंत काही झालं तरी हे कपडे बदलायचे नाही. आणि हवंय का? हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. शरयाच्या लग्नासाठी तुम्ही सगळेजण इथे आलेले आहात, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना शन्या तर माहितीच आहे, तिचं लग्न आहे, पण लग्न कुणाबरोबर आहे हे कुणालाच माहिती नाही. आणि हे शन्याचं लग्न असल्यामुळे गोंधळ असणारच, पण गोंधळ लग्नाच्या आधीच असणार आहे. हे बाप, तुम्हा सगळ्यांना ती कशी आहे ते माहिती आहे, तुम्ही सगळेजण तिला पुरते ओळखून आहात, बरोबर आहे ना? आपली तिच्या बाबतीत इतर काही मत असतील, पण एका बाबतीत सगळ्यांचं एकमत होईल, ते म्हणजे शन्या म्हणजे एंटरटेनमेंट, बरोबर. ती ज्यांच्या बरोबर असते ते कधीही बोर होत नाही, ती जिथे असते तिथे सगळेजण हसत असतात, आणि या हसण्यामागे एक नाट्य असत. तेव्हा शन्याला बोलवून या नाट्याची मी सुरुवात करते. शन्या, एक शन्या काय चाललंय? नाही मी एवढं सिरियसली बोलतोय तर काय, हा काय टाइमपास? अरे एंटरटेनमेंट आहे ही लोकांसाठी, असं काय करतो? तुझ्याच आईला वाटते की मी श्रेयसशी लग्न करणार आहे, मग कळलं पाहिजे लोकांना, क्युरिओसिटी वाढली पाहिजे की मी नक्की कोणाशी लग्न करणार आहे. नाही काही गरज नाही क्युरिओसिटी वगैरे वाढवायची, कळलं ना सगळ्यांना, सगळं डिसिजन माहिती आता. तेवढ्यासाठी आता एवढं परत अजून काही ड्रामा करायची गरज नाही. आणि तू काय यार, मी तुझ्यासाठी सगळं सोडून इथे आलो आणि तुझा अजून टाइमपास, तू सिरियस हो ना? सगळं सोडून आलायस तू? म्हणजे मायाला सोडलं होतंस, जॉब पण सोडलास की काय? गुरुनाथ सुभेदार, तू फार चुकीचं वागतो. नाही नाही सर, प्लीज, मी अजिबात चुकीचं वागत नाहीये. नाही मला मान्य आहे, माझा हा जो काही निर्णय हा मायासाठी जरा शॉकिंगच असणार आहे. हा मान्य आहे, मला ती कामावरूनही काढून टाके, पण त्याचा अर्थ मी चूक आहे असं होत नाही आहे. आणि चूक बरोबर ठरवणारे आपण कोण? सर काय आहे, माझं आणि शनायाचं नातं सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता माझ्याच असलेल्या बायकोकडे मी जर परत जातोय तर त्याच्यामध्ये चूक काय? मला तरी काही वाटत नाही याच्यामध्ये चूक आहे, राईट? आणि एक मिनिट, मी मीच काय बोलतोय शन्या, तू तू सांग ना सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांचे गैरसमज दूर होतील ना यार. शन्या तू आता काही बोलायचं नाही. एक मिनिट राधिका, तू नको तिला प्रेशराइज करू, ती बोलेल, तिला काय हवं ते ती करेल. करेक्ट आहे. ऐक श्रेयस, राधिकाने मला कितीही प्रेशराइज केलं तरी मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये, त्यामुळे तुला इथून जायचंय की इथे थांबून स्वतःची शोभा करून घ्यायची हे तूच ठरव. एक मिनिट थांब, एक मिनिट काय ठेवतो आम्ही, बरं ऐक ना, तुम्ही दोघं पुढे वा, पुढे पुढे आम्ही आलो, आम्ही दोघं, मी एकटा काय करणार भारत मध्ये? तू जाणार, मी सांगतो तुला, जा जा ना, ये पटवू, जा जा जा. माया ओके, बर ऐक, तू शांत हो, मी 2 मिनिटात येतो. ओके, सामी प्लीज प्लीज कुठे जाऊ नको ना, प्लीज माझ्या सोबत थांब, प्लीज थांब. हॅलो आनंद, पुढचं सगळं तुलाच हँडल करायचंय, मी येत नाही, बाय. तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की गॅरीशी माझं अनऑफिशियली लग्न झालं होतं, त्यानंतर आम्ही दोघं एकत्रच राहत होतो, पण आज माझं लग्न परत होणार आहे तेही ऑफिशियली.
आणि आता मी माझ्या नवऱ्या बरोबर ऑफिशियली बायको म्हणून राहणार आहे. तू अंगठी आणली होतीस ना? अरे आणली ना. अंगठी म्हणजे काय? अंगठी हार सगळं रेडी आहे. फालतू पण आहे. हा कोण आहे? ऍक्च्युली तुला आधीच सांगायला पाहिजे होतो. या लोकांना माहिती होतं मी श्रेयसला नकार देणार आहे म्हणून. म्हणून त्यांनी स्पेअर नवरा आणलाय. हो, त्यांची अशी इच्छा आहे. मी त्यांच्याच पसंतीच्या मुलाशी लग्न करावं. एक 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 मिनिट. काय काय फालतू पण आहे हा? ते स्पेअर नवरा काय म्हणजे त्यांना काही अक्कल नाही. तुला तुला कळत नाही. तू तू बावळटेस का? बावळटच होते मी गॅरी. तुझ्यावर प्रेम करत होते म्हणजे बावळटच होते ना. आणि आता तुझ्याशी लग्न केलं तर मूर्खही ठरेल. तुझा मुलगा आहे ना, त्याचा चेहरा बघ आणि तूच ठरव. तू त्याच्या समोर उभं राहण्याच्या लायकीचा तरी असत. चला, तिने साक्षीदार आलेत का? हो, हो. चला सह्या कर. करून असेल. हो, मी विचार बदलणार नाही ना. सेम कुर्ता घातला म्हणून विचार बदलेल माझा. साइन कर. हे पतीतन पत्र आहे, ते वाचून घ्या तुम्ही. मी शनाया सबनीस, कुणाल कुलकर्णी उर्फ कुकू. ए शन्या, काय? सॉरी सॉरी. हा शन्या, नीट वाच. हो, यांचा पती म्हणून स्वीकार कर. आता तुम्ही वाद. मी कुणाल कुलकर्णी, शनाया सबनीस हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हो हो. थँक्यू. थँक्यू सो मच. ए, ए, माया काय, कुठे चाललीस? अरे
न्यूली मॅरिड कपलला कॉंग्रॅच्युलेट करून येते. आलं लक्षात. ठीक आहे, मी नाही जात. तू सांगशील शनायाला हॅपी मॅरिड लाईफ टू हर. दोघांनाही सांगेन फॅक. ओके. हा हा. सी यू.